नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी संस्कृती या चॅनलवरती। चला तर मग या उन्हाळ्यात बनवा मिक्स डाळीचे सांडगे, त्यासाठी जाणून घ्या कृती आणि साहित्य। आपल्याला मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी या ठिकाणी 1/2 किलो मटकीची डाळ, 1/2 कप चणा डाळ, 1/2 कप मूग डाळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, जिरं 2 छोटे चमचे, मीठ चवीनुसार, त्याचप्रमाणे लाल तिखट चवीनुसार, हळद व हिंग। तर हे सांडगे कसे बनवायचे याची कृती देखील आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम तिन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यात पाणी घालून त्या रात्रभर डाळी भिजत ठेवायच्या आहेत। डाळी भिजल्यानंतर त्यातील जे अतिरिक्त पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी काढून टाकायचं आहे। पुन्हा एकदा पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, यामुळे डाळीतील जो आंबूसपणा असतो तो निघून जातो। आता एका बाऊलमध्ये तिन्ही डाळी एकत्र मिक्स करा, त्यात 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या व जिरं घाला। आता हे संपूर्ण साहित्य एकत्र मिक्स करून घ्या। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे साहित्य घालून मिश्रणाची भरड तयार करा। डाळी जास्त बारीक करून घेऊ नका। भरड तयार झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या, त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि हिंग घाला। आता हे संपूर्ण मिश्रण हाताने मिक्स करा। मिश्रण मिक्स झाल्यानंतर एका पाटावरती प्लॅस्टिक पेपर टाकून घ्या, त्याला तेलाने चांगले ग्रेस करून घ्या। आता त्यावर छोटे छोटे सांडगे पाडून घ्या व उन्हामध्ये हे सांडगे वाळवण्यासाठी ठेवा। निदान 2 दिवस तरी हे सांडगे उन्हामध्ये वाळवत ठेवा, कारण हे जरी आपल्याला वरून वाळल्यासारखे वाटत असले तरी ते आतून ओलसर असतात, त्यामुळे हे सांडगे खराब होण्याची शक्यता असते। त्यासाठी सांडगे आपले उन्हात चांगले वाळले गेले पाहिजेत। सांडगे पूर्णपणे सुकल्यानंतर हवाबंद डब्यात सांडगे साठवून आपण हे 5 ते 6 महिन्यासाठी सहज ठेवू शकतो। थँक्यू। कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ? जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।